जय जय रघुवीर समर्थ। आपलं जे भांड आहे, आपलं जे मडकं आहे, त्याच्यामधलं अशुद्ध पाणी, अशुद्धता जर बाहेर फेकून दिली तर शक्यता आहे की त्या मडक्यामध्ये, त्या भांड्यामध्ये आता शुद्ध जल भरून ठेवता येईल। त्याच पद्धतीने आपण या संपूर्ण शरीरामधले, या संपूर्ण मनामधले, बुद्धीमधले अनावश्यक भाग म्हणजेच मूर्खत्वाची लक्षणं, अनावश्यकता त्यागतो आहोत, फेकतो आहोत आणि रिक्त होतो आहोत। शक्यता आहे की अशा प्रकारे या मूर्ख लक्षणांचा त्याग केल्यामुळे आपल्यामध्ये सद्गुण निर्माण होतील, सद्गुणांनी आपलं पात्र भरून जाईल आणि आपण उत्तम गुणांनी युक्त झाल्यामुळे मनुष्याचा महामनुष्य किंवा महामानव झाल्यावाचून राहणार नाही। या मोठ्या शक्यता आपण निर्माण करतो आहोत आणि मूर्ख लक्षणांचा त्यागण्यासाठी अभ्यास करतो आहोत। आपण पुढे जाऊयात। समर्थ म्हणतात, दंत चक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मळीण तो एक मूर्ख। शांतपणे ऐकलं तर लक्षात येईल, समर्थ आपल्याला स्वच्छता, शुद्धता, हायजीन सांगतायत, दुसरं तिसरं काही नाही। दंत चक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण। दंत म्हणजे दात, चक्षु म्हणजे डोळे, घ्राण म्हणजे नासिका, पाणी म्हणजे हात म्हणजे तळहात आपले, वसन म्हणजे कपडे आणि चरण म्हणजे पाय। अशा सगळ्या गोष्टी सर्व काळ जयाचे मळीण तो एक मूर्ख। आता अशा गोष्टी जर आपण पाळल्या नाही तर हायजीन राखलं जाणार नाही, हायजीन राखलं गेलं नाही तर जीवजंतूंचा शिरकाव आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकत होणार आणि आपल्याला आजार पण येणार। आजार पण अशा प्रकारे वारंवार यायला लागलं की मनुष्याच्या क्षमता हळूहळू कमी होत जाणार आणि कमी झालेल्या क्षमतांमुळे तो विशेष पुरुषार्थाचं, पराक्रमाचं कुठलंही कार्य आपल्या आयुष्यामध्ये करू शकणार नाही, ध्येय गाठू शकणार नाही, मोठा होऊ शकणार नाही, मूर्ख तो मूर्खच राहणार। म्हणून समर्थ म्हणताय, अशुद्ध अनहायजेनिक तुम्ही राहत असाल तर तुम्ही मूर्ख आहात। समर्थांच्या लेखी असा अशुद्ध मनुष्य मूर्ख आहे। मग त्याच्या विरुद्ध काय येतं? त्याच्या विरुद्ध येतं स्नान संध्या भगवत भजन। म्हणजे काय? व्यवस्थित स्नान केलेलं आहे, संध्या म्हणजे जो काही तुमचा नित्य नियम असेल तो मनाच्या शुद्धीसाठी करायचा असतो। भगवत भजन, वाचा शुद्धीसाठी, वाणीच्या शुद्धीसाठी काही मंत्रांचे उच्चार, प्रार्थना या सगळ्या गोष्टी करायच्या असतात। या गोष्टी करा, याचा अर्थ या हायजिनिकली ज्या गोष्टी अयोग्य आहेत त्या टाका। समर्थ म्हणतात, दंत चक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मळीण तो एक मूर्ख। त्यामुळे बाहेरून आल्यावर ताबडतोब हातपाय धुण्याची आपली संस्कृती आहे, आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलेलं आहे। सकाळ संध्याकाळ आपल्याला दात घासायचे आहेत, आंघोळीच्या वेळी आणि एकांतामध्ये आपलं नाक वगैरे सगळं, डोळे स्वच्छ साफ करायचे आहेत, सभ्यता बाळगायची आहे। चार लोक बसलेली आहेत आणि डोळ्यातनं चिपडे काढतोय मनुष्य, चार लोक बसलेली आहेत, नाकात बोट घालून घालून मेकडं काढतोय मनुष्य, चांगलं दिसत नाही। समर्थ छोट्या 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 गोष्टीतून महामानव घडवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यासाठी हे सगळं सांगणं आहे, आपल्यात यातलं काही आहे का? आपला महत्वाचा उद्देश हाच आहे की माझ्यात असं जर काही असेल तर आत्ता ताबडतोब त्यागतो आहे, असा आपला संकल्प आहे, किंबहुना असला पाहिजे। पुढे काय? वैधृती आणि व्यतिपात। आता थोडा श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग येऊ शकतो बर का, पण त्याच्या मागचा विशेष विचार सांगतो। वैधृती आणि व्यतिपात, नाना कुमुहूर्ते जात, अपशकुने करी घात तो एक मूर्ख। बरेचदा आपल्याला अशा बातम्या ऐकायला मिळतात की अमुक ठिकाणी जाणारी बस कोसळली, अमुक ठिकाणी दोन काय वाहनांचा अपघात होऊन अशा प्रकारे हानी झाली, अमुक भाग कोसळला। या सगळ्या अपघातांचं जे काही आपल्याला कानावर येत असतं ना, त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण आहे। पूर्वीचा मनुष्य निर्बुद्ध नव्हता, आपले ऋषी मुनी जे होते त्यांनी याची छाननी केली की मागच्या वर्षभरामध्ये हे 100 अपघात झालेले आहेत। समजा उदाहरणार्थ, तर हे 100 अपघात नेमके कुठल्या दिवशी झालेले आहेत बरं, कुठल्या वारी झालेले आहेत बरं, कुठल्या नक्षत्राच्या दिवशी झालेले आहेत बरं, या अशा प्रकारच्या 100 अपघातांच्या वेळी
सूर्य कुठल्या अवस्थेत होता, चंद्र कुठल्या अवस्थेत होत्या, वेगवेगळे ग्रह गोल कुठल्या अवस्थेत होते, पृथ्वीवर कुठल्या प्रकारची शक्ती निर्माण होत होती, कुठल्या प्रकारची ऊर्जा त्या त्या ज्या ठिकाणी अपघात झाला, ज्या ठिकाणी दुर्घटना घडली, त्या ठिकाणाच्या आसपास कशा प्रकारची नकारात्मक ऊर्जा आहे, अशा प्रकारचा प्रचंड अभ्यास आपल्या पूर्वसुरींनी करून ठेवला. आणि जेव्हा अशा 100 केसेस पाहिल्या, 1000 केसेस पाहिल्या, 10,000 केसेस पाहिल्या, तेव्हा याच्यातून एक उत्तम गोष्ट घडते, ती म्हणजे जनरलायझेशन, सामान्यीकरण. की अरे ग्रह गोलांची अशी अशी स्थिती आली, मनाची अशी अशी स्थिती आली, या अशा अशा वेळा जुळून आल्या, अशा प्रकारची ऊर्जा एकत्रित आली की मग अशा वेळी अपघात होत असतो, याला कुमुहूर्त असं आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवलेलं आहे. काही वैधृती नावाचा योग आहे, व्यतिपात नावाचा योग आहे, अशा वेळी काही शुभ कामं ही सुरुवात करू नयेत शक्यतो. ज्याच्या मनात प्रचंड ताकद आहे, ज्याचा त्याच्या त्याच्या गुरूंवरती देवावरती विश्वास आहे, अशांनी सगळं काही शकून अपशकून सोडावं जरूर, पण सर्वसामान्य आहोत ना आपण, सर्वसामान्यतेने जगायचं आहे, यश कमवायचं आहे, थोडासा या पूर्वजांचा विचार करू, एनर्जीचा विचार करू, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या बरोबर असेल, आई वडिलांचे आशीर्वाद असतील, गुरुजनांचे आशीर्वाद असतील, सूर्य चंद्राचे ग्रह गोलांचे आशीर्वाद असतील, तर आपण यशस्वीच होऊ ना. समर्थ म्हणतात, वैधृती, व्यतिपात, कुमुहूर्त असं जो काहीही बघत नाही आणि अपशकुनाच्या वेळी नेमकं कृत्य स्वतः करतो, इतरांना करायला लावतो आणि इतर सगळ्यांचा स्वतःच्या बरोबरीने घात करतो, असा मनुष्य मूर्खच नाही का बरं? अशा मनुष्याला मूर्खच म्हणावं लागेल. समर्थांचं साफ साफ सांगणं आहे, कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन त्याच्यामध्ये नाही. ऊर्जेचा विचार करावा आणि समर्थांच्या या म्हणण्याकडे आपण जरूर जरूर लक्ष द्यावं असं माझं तुम्हाला आज सांगणं आहे. धन्यवाद.